गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण एग्जांपल 1 पर्यंत आलो होतो। पार्शियल डिफरेंशियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 69 मध्ये आपण एग्जांपल 2 बघणार आहे। एग्जांपल 2 ऑन पेज नंबर 628, यूज द मेथड ऑफ सेपरेशन ऑफ वेरिएबल्स टू सॉल्व द इक्वेशन डेल्टा टू वी अपॉन डेल्टा एक्स स्क्वायर व्हिच इज इक्वल टू डेल्टा वी अपॉन डेल्टा टी, गिवन दैट वी इज इक्वल टू जीरो व्हेन टी टेंड्स टू इन्फिनिटी एज वेल एज वी इज इक्वल टू जीरो एट एक्स इज इक्वल टू जीरो एंड एक्स इज इक्वल टू एन। दीज आर द गिवन कंडीशंस। सोल्यूशन, द गिवन इक्वेशन इज डेल्टा टू वी अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू डेल्टा वी अपॉन डेल्टा टी, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा। कंडीशन काय दिलेली आहे, वी इज इक्वल टू 0 व्हेन टी टेंड्स टू इन्फिनिटी। टी जर इन्फिनिटी कडे जात असेल तर वी इज इक्वल टू 0 एज वेल एज वी इज इक्वल टू 0 एट एक्स इज इक्वल टू 0 एंड एक्स इज इक्वल टू एन। आता इथे v इज अ फंक्शन ऑफ x, t आहे, म्हणजे v इज इक्वल टू v ऑफ x, t होईल। लेट अस अज्यूम दैट v इज इक्वल टू कैपिटल x इनटू कैपिटल t, वेयर कैपिटल x इज अ फंक्शन ऑफ स्मॉल x ओनली एंड कैपिटल t दैट ऑफ स्मॉल t ओनली, मीन्स इट इज अ फंक्शन ऑफ स्मॉल t ओनली। आता याला डिफरेंशिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी, डेल्टा कॅपिटल डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी विच इज इक्वल टू कॅपिटल एक्स इंटू डी कॅपिटल टी अपॉन डी स्मॉल टी अँड डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स, म्हणजे इथे डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, विच इज इक्वल टू कॅपिटल टी डी कॅपिटल एक्स अपॉन डी स्मॉल एक्स। पुन्हा डिफरेंशिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण डेल्टा टू व्ही अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर ची किंमत पाहिजे, म्हणून डेल्टा टू व्ही अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू कॅपिटल टी डी टू कॅपिटल एक्स अपॉन डी एक्स चा वर्ग। सो पुटिंग दीज व्हॅल्यूज, विच व्हॅल्यूज, डेल्टा टू व्ही अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर अँड डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी इन इक्वेशन 1 कॉमा वी गेट कॅपिटल टी इंटू डी टू कैपिटल एक्स अपॉन डी एक्स का वर्ग विच इज इक्वल टू कैपिटल एक्स डी कैपिटल टी अपॉन डी टी। दिस इम्प्लाइज 1 अपॉन टी डी कैपिटल टी अपॉन डी टी विच इज इक्वल टू 1 अपॉन कैपिटल एक्स डी टू कैपिटल एक्स अपॉन डी एक्स स्क्वेअर। काय केलं हो इथे, दोन्ही साइडला कैपिटल एक्स इंटू कॅपिटल टी न डिवाइड केलं, त्याच्यामुळे इथे राहिला 1 अपॉन कॅपिटल टी आणि इथे राहिला 1 अपॉन कॅपिटल एक्स। लेट ईच साइड बी इक्वल टू कॉन्स्टंट इन ब्रॅकेट मायनस पी स्क्वेअर। आता कॉन्स्टंट जे आपण घेणार आहे विच इज इक्वल टू, ते मात्र आपल्या सोयीनं जे पाहिजे ते कॉन्स्टंट आपण घेऊ शकतो। म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, सेम प्रॉब्लेम किंवा कोणत्याही प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करून करून कोणत्या प्रॉब्लेममध्ये कॉन्स्टंट काय घेतलेला हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। जसं की एक्झाम्पल 1 मध्ये आपण कॉन्स्टंट सी घेतला होता, इथे कॉन्स्टंट मायनस पी स्क्वेअर घेतला, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। हेन्स 1 अपॉन कॅपिटल टी डी टी अपॉन डी स्मॉल टी विच इज इक्वल टू 1 अपॉन कॅपिटल एक्स डी टू कॅपिटल एक्स अपॉन डी स्मॉल एक्स चा वर्ग विच इज इक्वल टू मायनस पी चा वर्ग, याला इक्वेशन नंबर 2 म्हणू। आता याच्यामध्ये दोन ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन आपल्याला मिळालेले आहे, त्यांना आपण सेपरेट सॉल्व करू इक्वेशन म्हणजे एक्झाम्पल 1 प्रमाणे आणि आन्सर्स काढू। सो 1 अपॉन कॅपिटल टी डी कॅपिटल टी अपॉन डी टी विच इज इक्वल टू मायनस पी स्क्वेअर
यालाच आपण कसं लिहू शकतो r d कॅपिटल t अपॉन dt व्हिच इज इक्वल टू माइनस p स्क्वेअर इनटू कॅपिटल t r d कॅपिटल t अपॉन dt प्लस p स्क्वेअर कॅपिटल t व्हिच इज इक्वल टू 0 याला इक्वेशन नंबर 3 म्हणा एंड 1 अपॉन कॅपिटल x d2 कॅपिटल x अपॉन dx चा वर्ग व्हिच इज इक्वल टू माइनस p चा वर्ग और याला कसं लिहू शकतो आपण d2 कॅपिटल x अपॉन dx चा वर्ग व्हिच इज इक्वल टू माइनस p स्क्वेअर कॅपिटल x और d2 कॅपिटल x अपॉन dx चा वर्ग प्लस p चा वर्ग कॅपिटल x व्हिच इज इक्वल टू 0 इक्वेशन नंबर 4 आता इक्वेशन 3 जो आहे तो फर्स्ट ऑर्डर ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन मिळाला इक्वेशन 4 जो आहे तो सेकंड ऑर्डर ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन मिळाला आता 1 बाय 1 3 आणि 4 ला आपण सॉल्व करू 3 इंप्लाइज d कॅपिटल t अपॉन dt व्हिच इज इक्वल टू माइनस p स्क्वेअर कॅपिटल t दिस इंप्लाइज d कॅपिटल t अपॉन कॅपिटल t व्हिच इज इक्वल टू माइनस p स्क्वेअर dt व्हेरिएबल आर सेपरेबल आता दोन्ही साइडला आपण सहज इंटिग्रेशन करू शकतो मग करा इंटिग्रेशन इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट लॉग कॅपिटल टी व्हिच इज इक्वल टू माइनस पी स्क्वेअर इनटू स्मॉल टी प्लस लॉग सी वन लॉग टी माइनस लॉग सी वन व्हिच इज इक्वल टू माइनस पी स्क्वेअर टी This implies log t upon c1 which is equal to minus p square into t with the help of indices rule and this implies t upon c1 which is equal to e to the power minus p square into t. This implies t is equal to c1 e to the power minus p square t जे की वैल्यू मिळालेली आपल्याला पहिल्या इक्वेशन ची t is equal to. आता दुसरा इक्वेशन कॅपिटल एक्स मध्ये आहे म्हणजे डिपेंडेंट व्हेरिएबल कॅपिटल एक्स आहे तर एक्स ची व्हॅल्यू काढू एंड नेक्स्ट इक्वेशन डी टू अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर कॅपिटल एक्स व्हिच इज इक्वल टू 0 दिस इम्प्लाईज कॅपिटल डी चा वर्ग प्लस पी चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर कॅपिटल एक्स व्हिच इज इक्वल टू 0 काय वापर केलं कॅपिटल डी इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज एम स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर व्हिच इज इक्वल टू 0 म्हणजे जेव्हा आपण ऑक्झिलरी इक्वेशन घेतो तेव्हा आपण कॅपिटल डी च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करतो बिकॉज डी इज इक्वल टू स्मॉल एम अँड कॅपिटल डी डॅश असेल आठवत असेल तुम्हाला तर कॅपिटल डी डॅशच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करतो 1 करतो जे की आपण दुसऱ्या युनिटमध्ये नंबर ऑफ ठिकाणी याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण सांगितलेलं आहे आणि तसंही तुम्हाला तिसऱ्या सेममध्ये ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशनमध्ये सुद्धा या सगळ्या टर्म आलेल्या आहेत सो एम स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर व्हिच इज इक्वल टू 0 दिस इम्प्लाईज m स्क्वेअर इज इक्वल टू माइनस p स्क्वेअर बट माइनस 1 व्हिच इज i स्क्वेअर व्हिच इज इक्वल टू i स्क्वेअर p स्क्वेअर लिहू शकतो आणि व्हिच इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये ip त्याचा वर्ग लिहू शकतो दिस इम्प्लाइज m इज इक्वल टू प्लस माइनस ip अँड दिस कॅन बी रिटन एज व्हिच इज इक्वल टू 0 प्लस माइनस ip आठवत असेल तर व्हिच इज इक्वल टू अल्फा प्लस माइनस बीटा अल्फा प्लस माइनस बीटा आता व्हिच इज इक्वल टू अल्फा प्लस माइनस आय बीटा नॉट ओनली बीटा आय बीटा इमॅजिनरी रूट्स आलेला आहे मित्रो आणि इमॅजिनरी रूट्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय आहे हो इमॅजिनरी रूट्स एखाद्या डिफरेंशियल इक्वेशनला अल्फा प्लस माइनस आय बीटा अशा प्रकारचे रूट्स जर मिळाले अल्फा प्लस आय बीटा अल्फा मायनस आय बीटा तर आपण याचा फॉर्म्युला वापरलेला आहे
समजा कॅपिटल एक्स इज इक्वल टू ई टू द पॉवर अल्फा, कशामध्ये आहे एक्स, ई टू द पॉवर अल्फा एक्स इन ब्रॅकेट सी1 ऑलरेडी वापरलेला आहे म्हणून मी इथे सी2 घेतलेला आहे, सी2 कॉस पी एक्स प्लस सी3 साइन पी एक्स, म्हणजे इथे काय होईल ई टू द पॉवर अल्फाची किंमत किती आहे 0 आहे, मग एनिथिंग रेस टू 0 काय होईल 1 होईल, त्याच्यामुळे ते लिहिलंच नाही. आणि सी1 कॉस बीटा एक्स, बीटाची किंमत किती आहे होईल ते पी आहे, सी म्हणजे इथे सी2 वापरलेला आहे, सी2 कॉस बीटा एक्स प्लस सी3 साइन बीटा एक्स, बीटाची किंमत पी आहे, बस फॉर्मुले. सो पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ कॅपिटल एक्स अँड टी इन व्ही इज इक्वल टू टी एक्स वी गेट व्ही इज इक्वल टू सी1 ई टू द पॉवर मायनस पी स्क्वेअर टी, टीची व्हॅल्यू जे आपण काढलेली आहे, आणि कॅपिटल एक्स ची व्हॅल्यू सी2 कॉस पी एक्स प्लस C3 साइन पी एक्स, याला इक्वेशन नंबर 5 मान. आता जे दिलेल्या कंडिशन्स आहे त्याचा वापर करायचा आपल्याला. काय कंडिशन्स आहे? पुटिंग एक्स इज इक्वल टू 0 कॉमा व्ही इज इक्वल टू 0 इन 5 कॉमा वी गेट. जेव्हा व्ही इज इक्वल टू 0 आहे ॲट एक्स इज इक्वल टू 0, मग हेच आपण इथे लिहिलं एक्स इज इक्वल टू 0 कॉमा व्ही इज इक्वल टू 0 इन 5 कॉमा वी गेट. मग व्ही ची किंमत 0 विच इज इक्वल टू C1 e टू द पॉवर मायनस पी स्क्वेअर टी ब्रॅकेट मध्ये सी2 कॉस 0 म्हणजे 1 म्हणजे सी2 आणि प्लस सी3 साइन 0, साइन 0 इज 0, 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0 म्हणजे फक्त सी2 राहील. आता मात्र धिस इम्प्लाईज सी2 इज इक्वल टू 0 घेऊ शकतो आपण, सिन सी1 इज नॉट इक्वल टू 0. का नाही घेऊ शकतो सी1 इज नॉट इक्वल टू 0? बिकॉज इन द सोल्यूशन टी इज इक्वल टू सी1 ई टू द पॉवर मायनस पी स्क्वेअर टी, इफ सी1 इज इक्वल टू 0 देन कम्प्लीट टी इज इक्वल टू 0, त्यामुळे आपण सी1 इज नॉट इक्वल टू 0, सी2 इज इक्वल टू 0 घेतलं. मग ऑन पुटिंग द व्हॅल्यू ऑफ सी2 इन इक्वेशन 5 कॉमा वी गेट, मग 5 मध्ये व्ही इज इक्वल टू सी1 ई टू द पॉवर मायनस पी स्क्वेअर टी इन टू C3 साइन पी एक्स, याला इक्वेशन नंबर 6. दुसऱ्या कंडिशन दिलेल्या आहेत त्या यूज करू. अगेन पुटिंग एक्स इज इक्वल टू एल कॉमा व्ही इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 6 कॉमा वी गेट. सो 6 मध्ये 0 इज इक्वल टू सी1 ई टू द पॉवर मायनस पी स्क्वेअर टी इन टू सी3 साइन पी एल, एक्स ची किंमत एल. आता इथे मात्र सिन्स सी3 कॅनॉट बी 0, सी1 तर पहिल्या याच्यात आपण 0 नाही आहे म्हणून सांगितलंच आहे, इथे सी3 नॉट इक्वल टू 0 काय होऊ शकते? साइन पी एल इज इक्वल टू 0 होऊ शकते, कारण पी इंटेजर आहे. साइन पी एल इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू साइन एन पाय, आणि तुम्हाला माहित आहे साइन एन पाय ची सिरीज, यांची किंमत 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, साइन पाय, साइन 2 पाय, साइन 3 पाय, ऑल इक्वल टू 0. म्हणून आता या दोन्ही इक्वेशन दोन्ही साईडला जर आपण अँगलला कंपेअर केलं तर दिस इम्प्लाईज पी एल इज इक्वल टू एन पाय लिहू शकतो. दिस इम्प्लाईज पी इज इक्वल टू एन पाय अपॉन एल कॉमा वेअर एन इज एनी इंटेजर. On putting the value of P in equation 6, comma, it becomes V is equal to C1 C3 e raised to इथं minus P square T होतं, P ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली N पाय बाय L, म्हणजे ते होईल N square पाय square अपॉन L square into T into साइन पी एक्स होतं तर N साइन N पाय अपॉन L X. C1 C3 कॉन्स्टंट साठी आपण दुसरा कॉन्स्टंट घेतला बीला सपेक्स एन विच इज इक्वल टू बीला सपेक्स एन ई टू द पॉवर मायनस एन स्क्वेअर पाय स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर इन टू टी इन टू साइन एन पाय अपॉन एल एक्स वेअर बी एन इज इक्वल टू सी1 सी3.
this equation satisfies the given condition for all integral values of n. Hence, taking n is equal to 1, 2, 3, ... the most general solution is या सेम इक्वेशन ला आपल्याला समेशन घेऊन n varies from 1 to infinity जे की इथं आपण घेतलेलं आहे एज बाय टेकिंग तर समेशन घेऊन लिहिता येईल v is equal to समेशन n is equal to 1 to infinity bn e to the power minus n square pi square upon l square into t into sin n pi upon l into x. मित्रहो इथे n is equal to 1, 2, 3... लिहिल्यामुळे या समेशनचा अर्थ आहे की ॲडिशन n is equal to 1 ची व्हॅल्यू n is equal to 1 ठेवलं तर एक टर्म मिळेल n is equal to 2 ठेवलं तर दुसरी टर्म मिळेल आणि अशा पद्धतीनं इन्फिनिटीपर्यंत तुम्हाला टर्म मिळू शकतात. सो दिस इज द सोल्यूशन ऑफ अवर गिवन प्रॉब्लेम. सो नेक्स्ट आर्टिकल 9.17 इक्वेशन ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. मित्रहो हे y एक्सिस आहे हे x एक्सिस आहे हा ओरिजिन आहे तुमचा आणि तुम्हाला आठवत असेल तर आपण लहानपणी वाशीच्या काठीला दोरा बांधून असं बाणसारखं करत होतो आठवत असेल तर बघा त्या पद्धतीनं या स्प्रिंगला आपण टाईट म्हणजे बांधत आहे कुठून कुठपर्यंत ओ पासून त्याला ताणून ए पर्यंत बांधत आहे. हा जो व्हर्टिकल आहे म्हणजे परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसवर ते डिस्टन्स वाय आहे आणि हा इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो एक्स आहे. हा पॉइंट पी जो आहे तो एक्स कॉमा वाय एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस सांगितलंच आपण. कन्सिडर अँड इलॅस्टिक स्ट्रिंग टाईटली स्ट्रेच्ड बिटवीन टू पॉइंट्स ओ अँड ए याला बांधलेला आहे. लेट ओ काय आहे बी द ओरिजिन अँड व्हॉट अबाउट ओ ए ॲज एक्स ॲक्सिस. ऑन गिविंग ए स्मॉल डिस्प्लेसमेंट टू द स्ट्रिंग परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ हे परपेंडिक्युलर याला आपल्याला असं म्हणता येईल पॅरेलल टू वाय ॲक्सिस म्हणजे या वाय ॲक्सिसला हे पॅरेलल आहे फुल स्टॉप. लेट वाय बी द डिस्प्लेसमेंट ॲट द पॉइंट पी ऑफ एक्स कॉमा वाय ॲट एनी टाइम टी. लेट वाय बी द डिस्प्लेसमेंट ॲट द पॉइंट पी ऑफ एक्स कॉमा वाय ॲट एनी टाइम टी अँड द वेव इक्वेशन डेल्टा टू वाय अपॉन डेल्टा टी स्क्वेअर विच इज इक्वल टू सी स्क्वेअर डेल्टा टू वाय अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर. याच्यानंतर जो एक्झाम्पल आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. मित्र हो या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहे.